येत्या काही दिवसांमध्ये मंत्रीपदाची शपथ घेईन असा विश्वास आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी व्यक्त केलाय दिलेल्या खास मुलाखतीमध्ये नारायण राणेंनी शिवसेना हा एक नंबरचा घाबरट पक्ष असल्याची खरमरीत टीकाही यावेळी राणेंनी केली मंत्रिमंडळ प्रवेशानं शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही असंही राणेंनी म्हटलंय याशिवाय काँग्रेसमध्ये आक्रमकता उरलेली नाही नोटाबंदीवरून सुरू असलेल्या आंदोलनावरही राणेंनी टीका केली आहे शिवाय काँग्रेसनं कितीही संघर्ष केला तरी गुजरातमध्ये भाजपचाच विजय होईल असंही राणेंनी म्हटलंय माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांचीही या फेरबदलात मंत्रिमंडळात लवकरच वर्णी लागेल अशी शक्यता होते स्वतः मुख्यमंत्र्यांनीही तसे संकेत दिलेले आपल्यासोबत स्वतः नारायणराव राणे आहेत राणे साहेब सांगाल की लवकरच तुम्ही मंत्रिमंडळात दिसाल अशी विधान स्वतः मुख्यमंत्री असतील किंवा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून ने येत आहेत काय तुमची पहिली प्रतिक्रिया नाही यावर मी सांगण्यापेक्षा कधी मंत्रिमंडळाची शपथविधी होईल मी बाकीच्या मंत्रिमंडळाबद्दल बोलणार नाही मी माझ्या वैयक्तिक कारण सन्मानिय मुख्यमंत्री म्हणाले की माझा शपथविधी एकट्याचाच होईल आणि तो लवकरच होईल असं त्यांचं म्हणणं आहे यावर त्यालाच विचारलेलं बरं असं मला वाटतं पण असं म्हटलं जातं आहे की नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल त्यामुळे शिवसेना नाराज आहे आणि एकूणच विस्तार किंवा फेरबदल हे राणे साहेबांच्या मंत्रिमंडळातल्या संभाव्य प्रवेशामुळे रखडलेले आहेत मला असं वाटत नाही शिवसेनेला एवढं महत्त्व भारतीय जनता पक्ष देईल असं मला वाटत नाही रोजच सरकारला सुरू लावायचं काम सरकारमध्ये असून शिवसेना करते शिवसेना सत् हो सत्तेमध्ये आहोत असं वागतच नाही सत्तेतले मंत्री म्हणा किंवा त्या शिवसेना पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत आपण सत्तेत आहोत याची नैतिकता किंवा जबाबदारी आहे असं त्यांच्या कोणत्याही वक्तव्यावरून आणि वागण्यावरून वाटतच नाही आहे रोज सरकारवर टीकाच करतायत उद्धवजी ठाकरेंनी नाही केली तर सामन्यातून सामन्यामधून सामनामधून संजय राऊत करतायत सगळेच मंत्री पण करत आहेत त्यामुळे त्यांच्या मग कुट कोणत्या कृतीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा मला मंत्रिमंडळात घ्यायला विलंब होतो आहे याला कारणीभूत शिवसेना आहे असं मला वाटत नाही पण या इंटरव्ह्यूमध्ये शिवसेनेला तुम्ही आश्वस्त कराल का की तुम्ही त्यांच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात काही त्रास देणार नाही असं कसं त्रास देणार नाही मंत्र्यांनी मंत्र्यासारखं वागावं जबाबदारीने वागावं मंत्री होताना जी शपथ घेतलेली असते ते त्याप्रमाणे जबाबदारी आणि नैतिकता सांभाळावी त्यांनी आणि त्याच्या बाहेर जर वागत असतील हो तर त्या पक्षाची बेस जर सभागृहात कॅबिनेटच्या बाहेर होईल ना जे आज हसं होत आहे मंत्र्यांचं ते त्यामुळेच पण एकूणच असं म्हटलं जाते की शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याच्याही धमकी वजा इशारा देत आहे काय स्थिती असेल शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर नाही नाही शिवसेना सत्तेतून बाहेर पडत नाही एवढी त्यांची हिंमत नाही सध्या तरी एक नंबर घाबरट पक्ष कोणता आजच्या घडीला असेल राजकारणात तर त्याचं नाव शिवसेना नोटाबंदी ह्या या, या संकल्पनेला एक वर्ष पूर्ण होतं आहे त्यानिमित्तानंही आता उद्या हा उद्यापासून काँग्रेसची ही ठिकठिकाणी आंदोलन सुरू होत आहेत दोन दिवस त्यांची आंदोलनं आहेत तुम्हीही काँग्रेसमध्ये होतात आता एनडीए मध्ये सहभागी झालात आता काँग्रेस ज्या पद्धतीने या विषयावर आक्रमक होताना दिसत आहे काय म्हणाल आता तुम्ही डी एचा मित्रपक्ष आहात या अनुषंगाने काँग्रेस आक्रमक होताना दिसतोय म्हणजे काय दिसत आहे आक्रमकता काँग्रेसमध्ये आहे का कोणत्या नेत्यामध्ये आहे आक्रमकता कोणतं तीव्र आंदोलन करण्याची क्षमता आज काँग्रेसमध्ये आहे त्याला उत्तर नाही आहे असंच आहे काँग्रेसमध्ये काहीच नाही काँग्रेसमध्ये फक्त एकच होतं फेरीवाल्यांसाठी बेकायदेशीर फेरीवाल्यांसाठी आंदोलन या पलीकडे काँग्रेसची काही ताकद आहे असं मला महाराष्ट्रात तरी वाटत नाही आता विदर्भात जे चाललं आहे एकाच पक्षात दोन दोन गटामध्ये दोन आंदोलनं हेही प्रदर्शन दोन हजार एकोणीस साठी फार चांगला आहे ना सचिन पेडणेकर सर दिनेश दुखंडे जी मीडिया मुंबई